काय सांगशील, कसा वाटला ह्या स्पर्धेत खेळताना? कोकणी उलयता तरी आमकां समजता. खूब बरें दिसता मालवणान येवन. बरो ग्राउंड आसा आनी खेळपाक खूब मजा येता. असो तुमी ऑर्गनायज टुर्नामेंट करा, बरो टुर्नामेंट ऑर्गनायज केला. मनोज, पहिल्या मॅचीन भोपळो फोडलो नाही, पण त्यानंतर पुढच्या मॅचीन डायरेक्ट मॅन ऑफ द मॅच. काय खाता रे तू आणि काय खाऊन मैदानावर येता? तशें कांय ना, आपलो खेळ आतां दाखोवपाचो. ते फर्स्ट मॅचीक बॅड लक झालो, आतां फुडल्या काय फूल स्विंग खेळो. आणि मनोज, चार वेळा तू दुबई बघून इला. दुबईक ह्याच्यापेक्षा सगळ्याच हळदा हळदा आणि सगळ्याच भारी भारी असता, पण आमच्या मालवणात तुका काय येगळा आणि काय भारी दिसला? दुबई म्हटल्यार सेम अशीच ग्राउंड असा, व्हडली व्हडली बाउंड्री असता आणि सेम नेचर असता, बरं असतं ग्राउंड. आणि मनोज, बरेच टुर्नामेंटी तू गोय झाल्यान बघितले, सिंधुदुर्ग मेरेन बघितले, पण त्या टुर्नामेंटीन आणि ह्या टुर्नामेंटीन तुका येगळेपण काय जाणवलं? बरं ग्राउंड असा, खेळपाक मजा येतात. हांगा गोंयान सुद्धा सेम, आणि लोकांचं खूप लव असतं प्लेयरांचे. थँक्यू 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 मनोज, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. प्रणय दरेकर यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. चौथ्या सामन्याचे आदी आर्यन देवली विरुद्ध रुद्र स्पोर्ट शेरलेचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. गणपती वॉरियर्स देवगड या संघाने आपली प्लेयर्स मैदानावर उतरले आहेत, त्याचप्रमाणे रुद्र स्पोर्ट शेरलेचे बॅट्समन देखील मैदानावर उतरले आहेत. थोड्याच वेळात हा सामना सुरू होणार आहे. प्रणय दरेकर, थोडक्यात काय सांगाल, कशा पद्धतीने वाटली क्रिकेट स्पर्धा, काय मत आहे तुमचं? नमस्कार. हे उपक्रम खरंच चांगलो हा आणि आज बरा वाटला की हाय येऊन तुम्ही जो माझा सन्मान वगैरे केला आणि हे उपक्रम राबवलात. असेच दरवर्षी मोठ्या उत्साहाने उपक्रम सादर करा आणि तुमची गाण्याची इच्छा. मी एक गाणं सादर करतो जे माझं पहिलं गाणं जे व्हायरल झालं लावरे ते व्हिडिओला, ए दोस्ती शोलेमधलं गाणं. हाय ती मैत्री रे हे मी आना तोडूचय, तोडलंय तर औशीच्यान तुझी साथ नाय सोडूचय. ए तुझो जीवनी माझो जीव, माझो जीवनी तुझो जीव, असा हा आपला यार. जेवना खावना सोबत रे, जगना मरना सोबत रे, जेवना खावना सोबत रे, जगना मरना सोबत रे. हई मेल्या आयुष्या हई ती मैत्री रे हे मी आना तोडूचय, तोडलंय तर औशीच्यान तुझी साथ नाय सोडूचय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणखी एक इथे दर्शक आहेत, त्यांची या स्पर्धेबद्दल बोलायची इच्छा आहे, काय सांगाल? नमस्कार. एक मिनिट सर फक्त एकच मिनिट. दोन्ही पंच खेळाडूंची नावं सांगा आणि आपला खेळाडू पाठवा प्रतिनिधी मैदानात कॉमेंट्री बॉक्समध्ये. देवगडचा आहे रुद्र स्पोर्ट्स शेरले. सर आपलं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत, फक्त दोनच मिनिटं आपण सामना चालू करूया. विकी पुजारे बॉलिंग मार्कवर, शेरले संघ सलामीची जोडी. बाबू सावदेसाई स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि सागर नाव स्ट्रायकर यांच्या दिशेने. सर, सर्व ऑर्गनायझर्स या टुर्नामेंटचे आणि एक्स्पेशली जे ग्राउंड जे मेंटेन केलं आहे इकडे, ते खरंच सुंदर आहे. आणि क्रिकेट कुठल्याही लेवलचं असो, सगळ्या प्लेयर्सची जी बॉडी लँग्वेज आहे हे असं दर्शवतं की टुर्नामेंट खूपच हाय लेवलची आहे. आणि मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट फॉर द टुर्नामेंट. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. परत एकदा सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या मालवणी केंद्रावरसून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. कोकणचा नंबर एक चॅनल कोकण नऊ आयोजित कोकण नऊ प्रीमियर लीग आजच्या दिवसातलं हे पाचवं सामनं. सामन्याची सुरुवात अखुटप्याचं चेंडू हलकेच कट केलो, पॉईंट क्षेत्रक्षा बीट करून चेंडू आकारण्याच्या दिशेने चौकारासाठी. इनिंग मधलो आणि सामन्यामधलो ओव्हरी मधलो सुद्धा हे पहिलं चौकार आपण बघितलो सागर मोरियाच्या बॅटमधून. रुद्र स्पोर्ट शेरले संघानं आज संपूर्ण स्पर्धेत
स्वप्नवत कामगिरी केली। पहिल्याच सामन्यात महालक्ष्मी देवबाग संघाच्या कसलेल्या संघाक पराभवाचं रस्त दाखवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात सुद्धा सुरुवात खूप सुंदर केलेली आदि आर्यन देवली संघासमोर। ऐन मोक्याच्या क्षणी विकेट मात्र गमावले, नाहीतर कदाचित मोठा टार्गेट उभ्या राहिला असता। पण त्यानंतर अस्तित्वाची लढाई, या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्याच्या इराद्यान सलामीची जोडी मैदानात। दोन चेंडूंचा खेळ समाप्त। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होतो, पॉइंटच्या दिशेने उडालेलो झेल सुरक्षित क्षेत्रात पडलो। एक धाव मिळाली एकेरी धाविनेशी। सागर मोरिया वैयक्तिक 5 आणि सागर मोरियाचा शेरले संघ बिनबाद 8 धाव संख्येवर। मालवणी कविता, मालवणी गाणं ऐकून खूप बरा वाटला, नाहीतर स्पर्धेच्या सुरुवातीपासून मी एकटोच असायचो मालवणीत बोलावत आहे। एक काळ होतो, पूर्वीचा काळ होतो, मालवणी कोणी बघला तर लोक त्याच्याकडे येडो म्हणान बघीत। पण आता काळ बदललो, जो माईकवर येऊन मालवणी बोलता लोक त्याच्याकडे सेलिब्रिटी म्हणान बघतात। मालवणीसाठी बदललेले दिवस चांगले इलेले दिवस, आणि खरोखरच ह्या रसिकांचे आभार असत। टीव्हीच्या माध्यमातून, पिक्चरच्या माध्यमातून ही मालवणी जगाच्या कानाकोपऱ्यात गेली। यूट्यूबचे आभार असत, कारण यूट्यूबमुळे ही मालवणी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचली। बॉलिंग मार्कवर विकी पुजारे, आघाडीचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर। फटकोतर मोठो असा लॉंग ऑनच्या दिशेन, कोकण 9 सुपर ओव्हरच्या सामन्यात 11-11 खेळाडू 30-yard सर्कलमध्ये असताना कोकण 9 सुपर ओव्हरमध्ये मुघड्या अक्षरशः रेस काढणारी फलंदाजी सागर मोरियाकडसून। गौरेश सावळ देसाईच्या बॅटमधून बाहेर पडलेलो चौकार, एक चौकार सागर मोरियन मारलो आणि हे दुसरं चौकार गौरेश म्हणजे बाबू सावळ देसाईचो। धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर। परत एकदा विकी पुजारे बॉलिंग मार्कवरसून। आखो टप्प्याचा चेंडू उडालेलो कारंजो मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, दोन खेळाडू चेंडूच्या खाली, वळ्यात जाऊन पडलो चेंडू। गौरेश सावळ देसाई नावाचा वादळ मैदानावर शांत झाला आणि अण्णा नायकाच्या भाषेत अजून या पहिला कलाम लागला। सलामीवीर गौरेश सावळ देसाई एका चौकारांशी वैयक्तिक 7 आणि सांघिक 12 धावसंख्येवर तंबूच्या दिशेने। बादल सर, सिंधुदुर्ग पोलीस दलाचे स्पेशल स्क्वॉड असलेले लीलाधर राऊळ आणि त्याचप्रमाणे मालवण पोलीस स्टेशनचे आमचे मित्र देवेंद्र लुडबे यांचं या मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानामध्ये आगमन झालं आहे। कोकणा परिवाराकडून त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे। धन्यवाद ओंकार। सगळ्या पोलीस मित्रांचा स्वागत असा। नवरात्रीच्या 9 दिवस आपण वेगवेगळे रंग, वेगवेगळे साडी, वेगवेगळे सदरे, गणपतीत परत तसाच, लग्न सराईत तसाच, वर्षभर सगळे सण उत्सव आम्ही उत्साहात साजरे करतो वेगवेगळ्या रंगात। याचं कारण असतं कोणतरी आपल्यासाठी एक आणि एक खाकी रंग घेऊन रस्त्यावर उभं असतं आणि तो आपलं पोलीस असतं। आपल्या सगळ्या पोलीस जवानांचे मनापासून आभार असत कोकण 9च्या वतीने आयोजित केलेल्या ह्या कोकण 9 प्रीमियर लीगमध्ये। ह्या सगळ्याचं पोलीस मित्रांचे प्रतिनिधी जे जे मैदानावर उपस्थित असतील त्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित कोकण 9 प्रीमियर लीगमध्ये। नवीन फलंदाज मैदानात नितेश गडेकर। नितेश गडेकर सायकरांच्या दिशेने नवीन फलंदाज बॉलिंग मार्कवर रब्बानी। खूपच सुंदर चेंडू, रब्बानीच्या गोलंदाजीचा वैशिष्ट्य 6 फुटाची उंची आणि त्यानंतर आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करणारा रब्बानी। टप्प पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेक स्विंग होणारी इनस्विंग गोलंदाजी जे का म्हटली जाता आणि कॉमेंट्री बॉक्स एवढ्या सुंदर जागेवर आमका जागा दिली, उंचीसुद्धा एवढी सुंदर की बजरंग आणखी 2 पावलं असल्यावर तर मैदानात असल्यासारख्या वाटलं असतं। इतक्या सुंदर पॅव्हलिन, खरोखरच जी काय मांडणी असं स्पर्धेची, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मंडप अगदी योग्य जागेवर। रब्बानी बॉलिंग मार्कवर, पहिलो चेंडू झालो समाप्त। हलके स्टिअर केलो पॉईंटच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने मला वाटतं मनोज सकपाळ चेंडूच्या मागे असा। धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर। एकेरी धावेनिशी, धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर। रब्बानी बॉलिंग मार्कवर, कोकण 9 एंड कडसून शफल होऊन खेळण्याचा होतो प्रयत्न। अर्थात रब्बानीसाठी शफल होऊन खेळणं म्हणजे
आगीत स्वतः जो हात घालणं आणि तो भाजून घेण्यासारख्या सुद्धा, कारण टप्प पडल्यानंतर अब्बानीचा चेंडू अजून आतल्या दिशेने जाता, म्हणजे अजून थोडं लेग साईडच्या दिशेने जाता, अर्थात प्रयत्न मात्र खूप सुंदर होतो. जर थोडा जरी कॉन्टॅक्ट बॅट आणि बॉलचा झाला असता तर चार धावा मिळण्याची पुरेपूर शक्यता होती. पण संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत कंजूशी गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी गणपती वॉरियर्स देवगड संघाच्या सगळ्याच गोलंदाजांनी केली. वेगवान चेंडू होतो, पंचांचो इशारो, लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. कोकण नऊ आयोजित कोकण नऊ प्रीमियर लीगच्या अफाट यशानंतर मालवण टेनिस प्रीमियर लीग लवकरच मालवण बोर्डिंग ग्राउंडवर, अगदी लवकरच मिठभावमध्ये सुद्धा स्पर्धा असा 1,66,000 16 ते 20 फेब्रुवारी, त्यानंतर बाबा परब मित्र मंडळाची स्पर्धा 19 ते 20 मार्च ह्याच मालवण बोर्डिंग ग्राउंड मैदानावर. ह्या सगळ्या स्पर्धांना कोकण नऊच्या वतीनं आमचे मनपूर्वक शुभेच्छा असत. ह्याच ग्राउंडवर लवकरच होणारी मालवण टेनिस प्रीमियर लीगची स्पर्धा, ह्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. कुडा हायस्कूलच्या मैदानावर होणारी प्रिन्स समाधेवी चषक स्पर्धा 5, 6, 7 फेब्रुवारी, 77,000 पहिला बक्षीस, ह्या स्पर्धेक सुद्धा शुभेच्छा. 14 तारखेक बांदा मैदानावर होणारी स्पर्धा 25, 26, 27, 28 सावंतवाडी जिमखाना मैदानावर होणारी सावंतवाडी प्रीमियर लीग सिंधुदुर्ग प्रीमियर लीग, या सगळ्या स्पर्धेंना कोकण नऊच्या वतीनं आमचे मनपूर्वक शुभेच्छा. यॉर्कर लाईनचा चेंडू मिडॉनच्या दिशेने, जोपर्यंत लॉंग ऑन खेळाडू जाता फील करता तोपर्यंत 2 धावा घेण्याची पुरेपूर संधी, आणि या 2 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. फेब्रुवारीमधले हे स्पर्धा, त्यानंतर मार्चमधले स्पर्धा मित्रमंडळाची स्पर्धा. संपर्क 75,000 बाबा परब मित्र मंडळाची स्पर्धा 16 ते 19 मार्च मालवण बोर्डिंग मैदानावरसून. सगळ्या स्पर्धेंका कोकण नऊचे मनपूर्वक शुभेच्छा असत. 2 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त आणि धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. सगळ्या मॅच मध्ये पहिला षटक जा असताना कोकण नऊ सुपर ओव्हर, कोकण नऊ सुपर ओव्हर या मैदानावर आणखी एक बॉलरसाठी जो त्यांचं गार्ड असा त्या ठिकाणी खुणा करण्यासाठी एक स्पेशल त्यांच्यासाठी एक चकतीसुद्धा पुरवलेली, असा बॉलर्स गार्ड ज्याका म्हटलं जातं. अनेक वैशिष्ट्य असं 30-yard circle जर आपण बघतो त्या जागेवरसुद्धा काही ॲक्रेलिकचे प्लेट जर तुम्ही जवळ गेलात किंवा कॅमेरा जर झूम झालो तर तुमका ते नक्कीच बघूक मिळतले. अनेक वैशिष्ट्य असं या स्पर्धेत. बाहेर दिसणारी शैलेशजी वाळके यांची LED screen क्रिकेटच्या मैदानावर, दिवसाच्या स्पर्धेत तरी ही स्क्रीन तुम्ही कदाचित पहिली बघितली असत. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाची सुरुवात बॉलिंग मार्कवर गजानन. रुद्रस्फोट शिर्ले संघ टॉस जिंकानं पहिली, टॉस हरल्यानंतरची पहिली बॅटिंग. यॉर्कर लाईनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, एक धाव तर नक्कीच मिळतली एकेरी धावेनिशी. धावसंख्या 18 रन्सावर. नितेश गडेकरच्या बॅटमधून बाहेर पडलेलो 1 धावेचा फटको गजानन बॉलिंग मार्कवर. या स्पर्धेत पहिल्या दिवशी 54 धावा पहिल्या सामन्यात आपण बघितले, दुसऱ्या सामन्यात फक्त 36 धावा, तिसऱ्या सामन्यात 72 धावा, चौथ्या सामन्यात 56 धावा चेस झालेले बघितले. म्हणजे 36 ते 72 अशी साधारण रेंज फलंदाजीची, जवळपास 50 धावांची सरासरी प्रत्येक सामन्यात. चालू सामन्यात सुद्धा किमान 50, 55, 60 धावा जमवण्याचा इरादा असतो रुद्रस्फोट शिर्ले संघाचो गणपती वॉरियर्स देवगड संघासमोर. गणपती वॉरियर्स देवगड संघ, गणपती वॉरियर्स देवगड संघ पहिलो सामनो हरले, दुसऱ्या सामन्यात जिंकले. देवबाग संघाचो जगमा टिकम मैदानावर, जगमा पूर्ण स्पर्धा संपल्यानंतर तू आमच्या समोर यावचं अशी आमची इच्छा. असा देवबाग संघ आमका खेळताना दिसा गयो शेवटच्या दिवशी. आखुटप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने एकेरी धावेनिशी. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. तिसरा षटक प्रगतीपथावर गजानन बॉलिंग मार्कवर. संपूर्ण स्पर्धेत असा वाटलेला फलंदाजांचं वर्चस्व रावतलो, पण आजचो दिवस तर गोलंदाजांनी गाजवलो. अपवाद फक्त तिसरा सामना ज्यामध्ये जावेदने 18 चेंडूत 44 धावा कुटले गणपती वॉरियर्स देवगड संघासाठी. त्यानंतर मनोज नार्वेकरची एक सुंदर खेळी आपण बघितली 18 चेंडूत 38 धावांची. त्या व्यतिरिक्त मात्र गोलंदाजांचा बोलबालो. आखुटप्प्याचा चेंडू उडालेलो, कारंजो विकेटकीपरच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. दुसरा कलाम लागला, चौथी
तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संघाची धाव संख्या 19 असताना कोकणचा नंबर एक चॅनल कोकण नऊ आयोजित कोकण नऊ प्रीमियर लीग या स्पर्धेतलो जो पाचवा सामना जो प्रायोजित केलो किरण गावकर यांनी, पहिला सामना प्रायोजित केलो आरके इलेक्ट्रॉनिक्स ने, दुसरा सामना बालाजी कन्स्ट्रक्शन ने, तिसरा सामना तक्षशिला, चौथा सामना अठरा ग्रुप ऑफ कंपनीज, पाचवा सामना किरण गावकर प्रायोजित आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातलो असलेलो विशाल परब यांनी प्रायोजित केलेलो। आमच्या सगळ्या प्रायोजकांचे मनापासून आभार मानतोय। शहराक सव्वा शेर आणि पाचाक पंचवीस त्यांच्या परमेश्वरान त्यांना मिळवून देऊन दे आणि ह्या सगळ्यांचा घर भरान दार वतान दे। नवीन फलंदाज मैदानात पावला टाकताना गुरुप्रसाद आरोसकर, आणखी एक नावाप्रमाणेच गुणवान खेळाडू, गोवा राज्यातील अनेक मैदान ज्यांनी गाजवलं असं गुरुप्रसाद, धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर। अर्थात गुरुप्रसाद तुका तुझ्या नावरूपक साजेशी कामगिरी करूची लागा। दुसऱ्या बाजून नितेश गडेकर सुद्धा मोठ्या चौकार षटकारांच्या तयारीत। आखू टप्प्याचा चेंडू परत एकदा उडालेलो कारण जो विकेट किपर चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल, एक साधो सोपो झेल विकेट किपरने सोडलो, देव देता आणि निरंकार पाठ घेता। कदाचित विकेट किपरची सुद्धा इच्छा असा थोडीशी स्कोर होतो आणि मोठी धावसंख्या बघूक मिळायची। धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर। नितेश हा जीवदानाचा तुका फायदा उठवतो असा। तिसरा षटक प्रगतीपथावर, पाच चेंडू झाले समाप्त, धावसंख्या 20। नक्कीच चिरले संघ, ज्या संघाचा भविष्य उज्ज्वल असा। आमच्या सिंधुदुर्गातले दोन लोकल संघ मैदानावर दिसतले, एक म्हणजे रुद्र स्पोर्ट्स शिरले आणि मालवण बॉयज मालवण, ज्या दोन संघातून खास करून जास्तीत जास्त मालवण आणि सिंधुदुर्गातले स्थानिक खेळाडू बघूक मिळतले। दुसऱ्या बाजून अनेक संघ असतात, देवली देवगड सारखं ह्या संघात सुद्धा आपणास सिंधुदुर्गातले खेळाडू बघूक मिळतले। या सगळ्या संघांका कोकण नऊच्या वतीनं आयोजित केलेल्या कोकण नऊ प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आमचे शुभेच्छा। सिंधुदुर्गात सध्याच्या घडीक एक गाव एक संघ, तालुकास्तरीय अनेक स्पर्धा होतात, पण आपल्या सिंधुदुर्गातील खेळाडूंका इंडियन लाइफ टाइल्स, सिरामिक टाइल्स आणि ग्रॅनाइट मटेरियल, बाथ फिटिंग यांचे होलसेल विक्रेते आणि डीलर, मुंबई गोवा हायवे जवळ कुडाळ, संपर्क 9970-65-90-52। कोकण नऊ आयोजित कोकण नऊ प्रीमियर लीग या स्पर्धेचो पाचवा सामना आपण बघतो। टॉस जिंकलो गणपती वॉरियर्स देवगडने घेतलेली फिल्डिंग आणि त्यानंतर रुद्र स्पोर्ट शेरले संघाची फलंदाजी। तीन ओव्हरीच्या सांगतेनंतर दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 21 रन्सावर। बॉलिंग मार्कवर बदल रब्बानी इलो आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा बदल, मायक्रोफोनवर प्रदीप देऊलकर। धन्यवाद बादल। तीन षटक निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय। 21 धावफलकावरती दोन कड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना रुद्र स्पोर्ट्स शिरलेचा संघ। पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवरप्लेचं षटक, निश्चितच या षटकांमध्ये धावांची लयलूट करावी या ठाम इरादाने मैदानावरती नितेश गडेकर, त्याच्या साथीला गुरुप्रसाद आरोसकर हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत। बॅटिंग पॉवरप्लेचं षटक हे गणपती वॉरियर्स देवगड संघाकडनं हाताळताना दिसतोय। तो उंच देह एष्टी असलेला मॅन फ्रॉम बेळगावचा रब्बानी सज्ज होतोय गोलंदाजीसाठी। थेट आमच्या कोकण नऊ एंडकडनं गोलंदाजीची सुरुवात, चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय। तर डावखऱ्या हाताचा फलंदाज गुरु आरोसकर हा स्ट्रायकिंगच्या दिशेने रुद्र स्पोर्ट शिरले संघासाठी। यावेळी सूर्य एक फटका म्हणावा लागेल, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी जातोय। सूर्य एक देखना फटका म्हणावा लागेल, शत्ररक्षकांना मात्र कुठचेही प्रयत्न करायला लागत नाही असा चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार करतोय चार धावांसाठी। चौकराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही 25 धावा, धाव फलकावरती दोन कड्यांच्या मोबदल्यात पावशतक फलकावर लागताना दिसतंय ते रुद्र स्पोर्ट शिरले संघाचं। या स्पर्धेतील एक तगडा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय रुद्र स्पोर्ट शिरले संघ, मात्र प्रतिस्पर्धी गणपती वॉरियर्स देवगड संघ हाही तेवढ्याच ताकदीचा तोलामोलाचा संघ या मैदानावरती पाहायला मिळतोय। कोकणचं नंबर वन चॅनेल कोकण नऊ प्रीमियर लीग आयोजित नीटनेटकं दिमागदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक आदर्श घालवून देतोय कोकण नऊ चॅनल की स्पर्धा कशा रीतीने आयोजित करावी हे एक उत्तम आणि ज्वलंत उदाहरण, आणि याचं पूर्ण श्रेय जात आहे कोकण नऊचे संपादक सन्मान श्री विकास गावकर आणि त्यांच्या टीमला।
यावेळी सुरेख चेंडू उजव्या इष्टीवरचा हा चेंडू पंचांचा इशारा येतोय अवंतर धावेचा अतिरिक्त धावेने सांगे एक धावसंख्या पुढे सरकताना दिसते ती 26 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना या सामन्यामध्ये जो संघ हरेल त्याला मात्र संधी मिळणं थोडंसं दूरप्रस्त होईल या सामन्यामध्ये करो या मनोस्थिती या सामन्यामध्ये आणि जीवाची बाजी लावावी लागेल दोन्ही संघांना या सामन्यावरती रुद्र स्पोर्ट शिर्ले संघ ज्याने पहिल्या वहिल्या लढतीत महालक्ष्मी देवबाग संघाचा एका धावीने पराभव केला होता त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यात आधी आर्यन देवली संघ या संघावर एकतर्फी मात करतोय आणि या लढतीत मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील ते रुद्र स्पोर्ट शिर्ले संघाला समोर संघ पाहिला तर गणपती वॉरियर्स देवगड संघ हाही तेवढ्या ताकदीचा तोलामोलाचा संघ ज्या संघामध्ये संदीप मकवाना मनोज सकपाळसारखे अष्टपैलू खेळाडू ज्यांच्याकडे सामना चित्र पलटण्याची क्षमता असलेले हे खेळाडू आणि या संघाला नमवायचं असेल तर मात्र सर्व खेळाडूंना योगदान द्यावं लागेल रुद्र स्पोर्ट शिर्ले संघाच्या 27 धावा धाव फुलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना रुद्र स्पोर्ट शिर्ले संघ या टोपिओला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती यावेळी मात्र एंड चेंज करतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा फटका फसलाय एष्टी रक्षक झेल खाली येतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय गुरुप्रसाद अरुस्करची खेळी समाप्त होताना दिसतोय ही नितेश गडेकर हा फलंदाज माघारी परतताना दिसतोय तो तिसऱ्या गड्याच्या रूपात रुद्र स्पोर्ट शिर्ले संघाचा कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 नीटनेटकं दिमागदार आयोजन पाहायला मिळतंय कोकण नऊची पूर्ण टीम या स्पर्धेसाठी कित्येक महिने अतोनात मेहनत घेत होती 23 मार्चला ज्यावेळी देश लॉकडाऊन झाला आणि देशासहित इतर देशांवर कोरोनाचं सावट होतं आणि याच मनस्थितीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी कोकण नऊ चॅनलनं एक आदर्शवत पाऊल उचललं होतं आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची कला जी यूट्यूबच्या माध्यमातून दूरवर नेऊन ठेवली यावेळी मधल्या इष्टीवरचा हा चेंडू मिड विकेटला मोठा फटका निघतोय शत्रक्षक याच्याकडे मात्र कुठचेही प्रयत्न होते नव्हते चेंडू सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय 6 धावेंचा आणि 6 धावेने सांगे एक धावसंख्या पोचली ती 33 धावा धाव फलकावरती डबल भरीचा महासंग्राम त्याचबरोबर दशावतर कलेची परंपरा ही कोकण नऊ या चॅनलने अखंड तेवट ठेवली होती आणि याच माध्यमातून कलाकारांना एक उभारी देण्याचं काम हे कोकण नऊ आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलं होतं चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या नेल्सन फिकरवरती 33 धावा 2-3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना रुद्र स्पोर्ट शिर्ले संघ या टोपिओला बोर्डिंगच्या मैदानावरती यावेळी मधल्या इष्टीवरचा हा चेंडू लॉंग ऑफला खेळला जातोय मात्र सुरेख चेंडूवरती ताबा मिळवला जातोय थोडीशी फेक ही थोडीशी खराब होत आहे अचूक अष्टांवर फेक होत नाही आणि परिणामी एकेरी धाव निघते ते दोन्ही फलंदाजांना एकेरी धावसंख्येने 34 धावा धाव फलकावरती चौथं षटक प्रगतीपथावर दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना कारण या सामन्यामध्ये विजयी जो संघ होईल त्याच्या आशा या स्पर्धेमध्ये पल्लवीत राहतील आव्हान थोडंसं जिवंत राहील मात्र पराभूत संघाला थोडंसं कठीण या स्पर्धेतील वाटचाल असेल रब्बानी पुन्हा एकदा सज्जवतोय पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेटने यावी ओव्हर पिच प्रकारचा चेंडू लॉंगनला खेळला जातोय पहिल्या प्रयत्नामध्ये यावी सुरे थोडीशी चूक होत आहे आणि ती चूक एकेरी धावेची 4 धावांमध्ये मोजली जाते दिनेश गावकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक मात्र या सपाट आलिशान खेळपट्टीवरती कुठंतरी फसतोय आणि ज्या चेंडूवरती एकेरी धाव निघाली असती त्या चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत चौकराच्या साईने सांघिक धावसंख्या पुढे सरकली 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात चालू असलेला सामना गणपती वॉरियर्स देवगड विपक्ष रुद्र स्पोर्ट शिर्ले या दोन संघादरम्यान आणि हा सामना प्रायोजित केला गेला इंडियन लाईफ टाइल्स सिरामिक टाइल्स आणि ग्रॅनाइट मटेरियल बाथ फिटिंग यांचे होलसेल विक्रेते आणि डीलर मुंबई गोवा हायवे जवळ हुंडा संपर्क 9970 65 90 52 समाप्त सांघिक धावसंख्या ही 39 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या इनिंगमधील अजूनही 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती गोलंदाज पाहायला मिळतोय गणपती वॉरियर्स देवगड संघाकडनं गजानन सज्जवतोय गोलंदाजीवरती
कोकण नाव एंडकडनं थेट सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या साईडने बहुधा डावखात्याचा फलंदाज गुरु आरोस्कर साठी राईट हँड राऊंड विकेटने सुरुवात गोलंदाजीची. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ पर्यंतचा चेंडू, त्याच्यावरती सुरेख फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक खराब चेंडू म्हणावा लागेल. आकाशाला गवसने घालत जाणारा हा लांब लचक फटका, ज्या फटक्याच्या साह्याने सांघिक धावसंख्या वधारली, जलद गतीने बदलली धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती. गजानन याचं पहिल्या चेंडूवरती षटकाराच्या साह्याने स्वागत केलं जातंय. गुरुप्रसाद आरोस्कर ज्याने कित्येक वेळा ध्रुव पारसे गोवा संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं, मात्र आज रुद्र स्पोर्ट शिर्ले संघासाठी एकाकी झुंज देतोय. बाजीप्रभू देशपांडे सारखा एक मॅरेथॉन खेळी अँकर या मैदानावरती टाकून उभा राहतोय आपल्या संघासाठी. याही वेळी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आणि षटकरांच्या हॅट्रिक ऑन हॅट्रिकवरती पाहायला मिळतोय डावखात्याचा फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर. षटकराच्या साह्याने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. रुद्र स्पोर्ट शिर्ले संघाचं 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सात चेंडूंवरती 25 धावांची बहारदार खेळी ऑन हॅट्रिक षटकरांचा हा चेंडू बघावा लागेल गुरुप्रसाद आरोस्कर साठी. याही वेळी सुरेख फटका डीप स्वेअर लेगला आकाशाला गवसणी घालत जाणारा हा हँडसम षटकार म्हणावं लागेल. आणि या मैदानावरती पहिली वहिली हॅट्रिक षटकरांची साजरी करतोय तो डावखात्याचा फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर. गुरुप्रसाद आरोस्कर याच्या स्वरूपात टेनिस क्रिकेटचं वादळ या मैदानावरती घोगवताना दिसतंय. षटकराच्या साह्याने सांघिक धावसंख्या 57 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. रुद्र स्पोर्ट शिर्ले संघाला ज्या शिर्ले संघाला धावांसाठी संघर्ष कुठेतरी करावा लागत होता, मात्र सुंदर फलंदाजी एकाकी झुंज म्हणावी लागेल. पावनखिंड लढवतोय रुद्र स्पोर्ट शिर्ले संघासाठी तो डावखात्याचा फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर. कित्येक वेळा ध्रुव पारसे गोवा संघाचं प्रतिनिधित्व केलं, कित्येक वेळा आपल्या फलंदाजीने ध्रुव पारसे गोवा संघाला सामने जिंकून दिले तोच गुरुप्रसाद आरोस्कर. यावेळी मात्र गोलंदाज सुरेख परती करतोय. उजव्या इशीवरचा हा चेंडू, ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाज गुरुप्रसाद आरोस्करकडे, निर्धाव चेंडूने सांगता झाली ती गजानन याच्या गोलंदाजीवरती. सांघिक धावसंख्या स्थिरावली ती 57 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर किती धावांचा डोंगर हा उभा केला जाईल गणपती वॉरियर्स देवगड संघाविरुद्ध. पंचच्या उजव्या साईडने रायटर राऊंड विकेटने गजानन सज्ज होतोय. यावेळी मात्र उजव्या इष्टीवरचा चेंडू म्हणावा लागेल. फलंदाज ऑफ स्टंपवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि मंगेश धुरी यांचा मात्र नकार येतोय. ज्या चेंडूची निर्धाव चेंडूने सांगता झाली, सलग 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके, त्यानंतर सुरेखवरती म्हणावी लागेल ती गोलंदाज याची. उजव्या इष्टीवरती मारा ठेवतोय आणि ऑन साईडला ज्याचा स्ट्रॉंग झोन म्हणून ओळखलं जात आहे त्या गुरुप्रसाद आरोस्करला मात्र थोडंसं 2 चेंडूंवरती शांत ठेवण्यात यशस्वी राहतोय तो गोलंदाज गजानन. याही वेळी शॉर्ट ऑफ लेंथ पदीचा चेंडू मिड विकेटला मोठा फटका निघतोय आणि या षटकामधील 4th षटकाची नोंद होते ती गुरुप्रसाद आरोस्कर याच्या खाती. 6 धावेने सांघिक धावसंख्या जलद गतीने बदलली. 63 धावा धावफलकावरती महागडं षटक, त्याला अति महागडं षटक केलंय आपल्या फलंदाजीने गुरुप्रसाद आरोस्कर. काय सुंदर फलंदाजी. 11 चेंडूंवरती 37 धावांची बहारदार खेळी म्हणावी लागेल रुद्र स्पोर्ट शिर्ले संघासाठी. आणि या 37 धावांच्या खेळीमध्ये 5 खणखणीत षटकारांचा समावेश. ज्या फलंदाजीची अति आवश्यकता होती रुद्र स्पोर्ट शिर्ले संघाला, वाटत होतं कुठचा तरी एखादा फलंदाज या संघासाठी तारणहार ठरावा आणि ती तारणहार फलंदाजी म्हणावी लागेल. एका बाजूने खिंड लढवतोय रुद्र स्पोर्ट शिर्ले संघासाठी तो गुरुप्रसाद आरोस्कर. या इनिंगची सांगता करणारे षटक. इंडियन लाईफ टाइल्स सिरामिक टाइल्स आणि ग्रॅनाइट मटेरियल बाथ फिटिंग यांचे होलसेल विक्रेते आणि डीलर मुंबई गोवा हायवे जवळ. संपर्क 93-70-65-90-52. या इनिंगची सांगता करणारे षटक आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय बबलू मंगोरे नावाचा गोलंदाज.
आता मात्र स्ट्राइक एंडला उजव्या हाताचा फलंदाज सुरेश परब खेळण्यासाठी सज्ज होतोय. सांघिक धावसंख्या 63 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अतिशय सुंदर फलंदाजी पणावी लागेल ती गुरुप्रसाद आरोसकरची. थेट कोकण नऊ एंडकडनं गोलंदाजीची सुरुवात करतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओर द विकेट एंडने आणि आजच्या दिवसातील जो शेवटचा सामना होईल महालक्ष्मी देवबाग विपक्ष आदी आर्यन देवले. यावेळी उजव्या एष्टीवरचा हा उसरी घेतलेला चेंडू बहुधा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि गुरुप्रसाद आरोसकरसाठी आपले विकेट बहाल करताना दिसतोय. तो उजव्या हाताचा फलंदाज सूरज परबची खेळी समाप्त होतोय चौथ्या गड्याच्या रूपात आणि टेनिस क्रिकेटमधील आत्महत्या म्हणावी लागेल त्या आत्महत्येचा बळी ठरतोय सूरज परब. चार गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा धाव फलकावरती अजूनही निर्णायक येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूंवरती मात्र आक्रमक शैलीचा फलंदाज. या संघासाठी आतापर्यंत तारणार फलंदाजी एक मॅरेथॉन खेळी म्हणावी लागेल ती गुरुप्रसाद आरोसकरची. येणाऱ्या 5 चेंडूंवरती आक्रमण होईल का, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे तंत्र वापरलं जाईल का, की संभाव्य मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवेल तो गोलंदाज गणपती वॉरियर्स देवगड संघाचा. कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नऊ प्रीमियर लीग 2021 चार कॅमेरानिशी ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते आणि जे जे आमचे मायबाप प्रेक्षक या यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आपण आपली बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी देत आहेत, या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं खूप खूप मनापासून आभार. बबलू मंगोरे सज्ज होतोय यावेळी उजव्या अष्टीवरचा हा बहुधा चेंडू. पंचांचे दोन्ही हा समांतर होत आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये ज्या भाषेच्या चेंडूला संबोधलं जातं तो पंजाब टू हरियाणा हा चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव खर्च करतोय बबलू मंगोरे आपल्या गोलंदाजीवरती आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 64 धावा धाव फलकावरती चार गड्यांच्या मोबदल्यात. थोडंसं दडपण बबलू मंगोरेवरती पाहायला मिळतंय ज्याने या अगोदरच्या षटकात षटकरांची हॅट्रिक साजरी केली होती तो गुरुप्रसाद आरोसकर स्ट्राईक केला आणि या फलंदाजाला कसं रोखायचं हे समीकरण मनाशी बाळगत गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय आणि त्याचवेळी थोडंसं गोलंदाजीवरचं नियंत्रण सुटतंय आणि अतिरिक्त धाव पाहायला मिळतंय ती बबलू मंगोरेच्या गोलंदाजीवरती. यावेळी सुरेख चेंडू म्हणावा लागेल उजवी एष्टी आणि ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू ठेवतोय फलंदाजाचं पवित्र वळखतोय आणि निर्धाव चेंडूने सांगत होते ते बबलू मंगोरे याच्या गोलंदाजीवरती. स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी नक्कीच हा चेंडू याचं ज्वलंत उदाहरण. उर्वरित चेंडू कशाप्रकारे हाताळले जातील बबलू मंगोरेकडनं आणि डावखुरातचा धोकादायक फलंदाज गुरुप्रसाद आरोसकरला शांत ठेवण्यात यशस्वी राहील का. पंचांच्या उजव्या साईडने राईट हँड राऊंड विकेटीने याही वेळी उजव्या इष्टीवरचा बहुधा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही आज समांतर होत आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेची खून हे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येत आहे. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकली ते 65 धावा धाव फुलकावरती चार कडेंच्या मोबदल्यात. गोलंदाज बबलू मंगोरे फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय चेंडूला मात्र थोडस नियंत्रण गमवतोय एक वेगवान मारा करण्याच्या प्रयत्नात. अजूनही येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ बाकी आणि येणाऱ्या चेंडूंवरती फलंदाज गुरुप्रसाद आरोसकर हात खोलेल का या मैदानावरती. यावेळी शॉर्ट प्लेन पंचा चेंडू फटका फसतोय चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने एकेरी दहावी चित्त्याच्या चपळीने घेतली जात आहे. शतरक्षण थोडस खराब कारणीभूत ठरतंय आणि एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय ते गुरुप्रसाद आरोसकर कडनं. दुहेरी धावसंख्येने 67 धावा धाव फलकावरती. संध्याकाळची वेळ सूर्य अस्ताला जाताना दिसतोय आणि दुसऱ्या इनिंगमध्ये मोठे फटके खेळणं थोडस कठीण होऊन बसेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी शेवटच्या षटकातील आणि गुरुप्रसाद आरोसकर अतिशय सुंदर फलंदाजी एकाकी झुंज म्हणावी लागेल रुद्र स्पोर्ट्स शेरले संघासाठी ती गुरुप्रसाद आरोसकरची. एका बाजूने मैदानात उभा राहिला आपल्या संघासाठी आणि संघाला एका सुस्थितीत नेऊन उभं केलं आहे ते गुरुप्रसाद आरोसकरने रुद्र स्पोर्ट्स शेरले संघाला. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला चेंडू चेंडूने बीट केलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. उंच देह एष्टी असलेला रब्बानी हा मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला मात्र त्याच्या डोकीवरनं सुरेख चेंडू टलवला गेला. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकली.
71 धावा धाव फलकावरती 43 धावांची बहारदार खेळी म्हणावी लागेल. 14 चेंडू आणि 43 धावांची बहारदार खेळी गुरुप्रसाद आरोसकरची. 366 स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय गुरुप्रसाद आरोसकरचा. यावेळी बहुधा बॅटची कट घेतोय आणि शेवटच्या क्षणी हा मात्र सूर्य मावळताना दिसतोय गुरुप्रसाद आरोसकरच्या बाबतीत. 5वा आदरा बसतोय रुद्र स्पोर्ट्स क्षेत्रातल्या संघाला. मात्र आपल्या संघाने जी जबाबदारी माझ्या खांदी पेललेली होती ती जबाबदारी पूर्णपणे सक्षमपणे पेलून माघारी परतताना दिसतोय 15 चेंडूंवरती 43 धावांची बहारदार खेळी सुंदर फलंदाजी. कोकणचं नंबर 1 चॅनेल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक आदर्श उभा केलाय कोकण नाऊने. स्पर्धेचं नियोजन कशा पद्धतीने करावं ज्वलंत उदाहरण या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती पाहायला मिळतंय. आणि याचं पूर्ण श्रेय द्यावं लागेल कोकण नाऊचे संपादक आणि त्यांच्या पूर्ण टीमला. नवीन फलंदाज विकी पंडित हा मैदानात पावले टाकताना दिसतोय या शेवटच्या सत्रामध्ये. या इनिंगची सांगता करणारे षटक गोलंदाजीच्या स्क्रीनवरती बबलू मंगोरे पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंडला विकी पंडित मॅन फ्रॉम कासचा हा खेळाडू. या इनिंगची सांगता करणारे शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. सांघिक धावसंख्या स्थिरावली येते 71 धावात आवफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख उजव्या एष्टीवरचा हा चेंडू डीप पॉइंटला शतरक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची परती होईल तोपर्यंत दुहेरी धावांसाठी शर्तीचे प्रयत्न होताना दिसतंय. मात्र एष्टीरक्षकाच्या मागे सुरेख बॅकअप. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. या सामन्यातील बहुधा पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. इंडियन लाइफ टाइल्स सिरामिक टाइल्स आणि ग्रॅनाइट मटेरियल बाथ फिटिंग यांचे होलसेल विक्रेते आणि डीलर मुंबई गोवा हायवे जवळ हुंडा. संपर्क 93-70-65-90-52. धावांचा यशस्वी पाठलाग होईल का की 74 धावांचा बचाव करण्यात रुद्र स्पोर्ट्स शर्ले संघ यशस्वी ठरेल का. करो या मरोची ही लढाई. कुठच्या संघाच्या बाजूने जाईल आणि कुठच्या संघाला पराभवाची चव चाखावी लागेल या मैदानावरती हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक या मायक्रोफोनवरती येत आहेत. हिंदीचा बुलंद आवाज राजा सामंत आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. हॅलो. कोकणराव प्रीमियर लीग 2021 निमित्त मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरती क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये सहभागी होण्याकरता आलेल्या सर्व खेळाडूंना पार्कर प्रोडक्ट्स मिडबाव यांच्याकडून कोकम सरबताचं वाटप करण्यात येत आहे. पार्कर प्रोडक्ट्स मिडबाव यांचं कोकणराव परिवाराकडून मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे कोकणचा नंबर 1 असलेल्या कोकणराव चॅनलला आजपर्यंत व्हर्च्युअल स्वरूपामध्ये अगदी सुरुवातीला महादशावतार नाट्यप्रयोग रसिक दर्शकांच्या भेटीकरता लॉकडाऊनच्या काळामध्ये आणला होता. त्या पाठोपाठ कोकणरावनं महाडबलबारी भजनाचा जंगी सामना देखील व्हर्च्युअल स्वरूपामध्ये सर्वप्रथम आपल्या दर्शकांच्या भेटीसाठी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण घेऊन आलेलो. त्याचबरोबर भजन महोत्सव असेल, फुगडी महोत्सव असेल, कीर्तन अष्टक असतील असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आजपर्यंत कोकणराव चॅनलनं आपल्या सर्व दर्शकांच्या भेटीसाठी आपण घेऊन आलोत. केवळ कोकणात घडणाऱ्या बातम्या एवढंच आपण मर्यादित न राहता तर प्रत्येक क्षेत्राला आपण कसा न्याय देऊ शकतो याच्यासाठी खऱ्या अर्थानं कोकणरावनं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्व दर्शकांच्या सहकार्य आणि प्रतिसादाच्या जीवावरती केलंय आणि त्याचंच एक पुढचं पाऊल म्हणून आज या ठिकाणी पहिल्या दिवशी कोकणराव प्रीमियर लीग 2021 आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. आणि 2021 कोकणराव प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा थेट लाईव्ह स्वरूपामध्ये आपण सर्वजण घर बसल्या पाहू शकतो. 4 कॅमेरे लावून या ठिकाणी हे सामने लाईव्ह खेळवले जात आहेत. धन्यवाद. हॅलो.
यानंतरचा सामना महालक्ष्मी देवबाग वर्सेस आदि आर्यन देवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री कक्षाच्या समोर यायचं आहे ही आग्रहाची विनंती. रोहन मालवणच्या बोटिंग मैदानावरती तमाम रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. सहयोगी कॉमेंटेटर मालवणीमध्ये फनकारी करतायत बादल चौधरी वालावल गावचे सुपुत्र आहेत आणि आमचे सहयोगी दुसरे कॉमेंटेटर मालवण देवली गावचे सुपुत्र प्रदीप देऊलकर आपल्या उगवत्या शैलीत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतायत. मी स्वतः राजा सामंत मुक्काम पोस्ट नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग 73 धावा फलकावरती लावल्यात रुद्र स्पोर्ट शेरले संघानं. प्रथम फलंदाजी करताना म्हणजे जिंकण्यासाठी 74 धावांचं ध्येय गाठायचं आहे ते गणपती वॉरियर्स देवगड संघाला. देवगड म्हटल्यानंतर 33 कोटी देवांचं वास्तव्य असं ते देवगड. निसर्ग तिथला अतीव सुंदर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अनेक वेळा कलाक्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असताना देवगड तालुक्यात माझं जाणं होतं आणि तिथला सुखद साक्षात्कार मी अनुभवलेला आहे त्याचं वर्णन करताना मला पण आनंद मिळतो. मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्यावेळी माहोल उभा राहतो आणि त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक खेळाडू आसूसलेला असतो. यावर्षीचं हे सौजन्य दिलं पाहिजे कोकणनावला आणि कोकणनावचे सन्मानाने विकास गावकर आणि ओंकार गावकर यांना कारण कुठलंही नियोजन हे विकत घेता येत नाही ते अंगात असावं लागतं. मग भजनाची डबलबारी असो किंवा संयुक्त दशावतार असो किंवा क्रिकेटची स्पर्धा असो मी असं म्हणेन कोकणनावच्या माध्यमातून विकास गावकर असो ओंकार गावकर असोत ह्या दोहींनी साक्षात क्रांती केलेली आहे त्यामुळे कलाक्रीडा सांस्कृतिक क्षेत्र सध्याच्या घडीला उच्चकोटीला आपल्याला दिसतं त्याचं संपूर्ण श्रेय कोकणनाव चॅनलचे विकास गावकर आणि ओंकार गावकर यांना देणं गरजेचं आहे. त्यांचे आभार मानताना शब्द पुरे पडतील. पंच म्हणून मंगेश धुरी आणि दीपक धुरी पंचांची भूमिका निभावण्यासाठी मैदानावरती. पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजाचं नाव आहे सूरज. त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी गणपती वॉरियर्स देवगड संघाचं प्रतिनिधित्व करताना दोन सलामीवीर मकवाना आणि जावेत. सूरजच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू उसळी घेतलेला चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मान चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू बॅकअप केला यष्टीरक्षकानं पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेनं अप्रतिम संयम कल्पकता सूरजच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. अशीच गोलंदाजी सातत्यानं सूरजकडून जर झाली तर धावांवरती रोका लागू शकतो आणि दबावाची स्थिती उभी राहू शकते त्यामुळे फलंदाजांनी निश्चितच धावांचा रोका लावण्यासाठी दिलेरी दाखवणं गरजेचं आणि 30 दिलेरी दाखवली आणि पाहता पाहता चेंडू विसावला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा घोषित केल्या पंच मंगेश धुरी यांनी. अप्रतिम फुटवर्क अप्रतिम टायमिंग शरीराचं संतुलन अप्रतिम होतं आणि त्याचबरोबर चेंडूवरती बसलेली नजर. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं टिचून गोलंदाजी होते त्यावेळी दिलेरी दाखवणं गरजेची असते आणि 30 दिलेरी या ठिकाणी दाखवली ती जावेदनं. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. माफ करा मकवानानं सूरजचा पुढचा चेंडू ऑफस्ट्रिकवरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळण्याचा मानस आणि या ठिकाणी हाराकारी झाली संयमातून बिखरला आणि त्रिफळाचित होऊन मकवानाला माघारी परतावं लागलं. याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे संयम आणि कल्पकता राखत परिवर्तनाच्या आधारावरती टाकलेला चेंडू आणि गोलंदाजाचं नाव होतं सूरज. चेंडूपरीच्या खेळामध्ये कधी फलंदाज हाबी होतो तर कधी गोलंदाज हाबी होतो तोच साक्षात्कार या ठिकाणी अनुभवायला मिळाला. मैदानावरती अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आदरणीय प्लेबॉईज मालवण संघाचे कर्णधार आणि जिल्ह्यात ज्यांनी क्रिकेट तळागाळाला पोचवलं ते आदरणीय बबन रेडकर. नेतृत्व कसं करावं दातृत्व कसं असावं सांघिकता कशी असावी आणि परोपकार कसा असावा हे सर्व मिलाप आम्ही त्या काळात अनुभवले समालोचक या नात्यानं. कारण मित्रांनो या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं जायचं त्यावेळी पायी प्रवास करून समालोचन करण्यासाठी मी स्वतः राजा सामंत माझ्या बरोबरीनं शांताराम कांदळगावकर त्याचबरोबरीनं समीर पांढरे अशोक नाईक असं समीकरण या ठिकाणी चालायचं. आज शांताराम कांदळगावकर आपल्यात नाही आहेत परंतु मी असं म्हणेन त्यांनी दिलेलं योगदानसुद्धा विसरता येणार नाही. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत फक्त वेळ फार कमी असतो. सूरज पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं
कल्पकता आणि संयम राखत त्याला पुढचा चेंडू टाकावा लागेल. पहिला गडी गारद झाल्यानंतर दबावाची स्थिती उभी राहिली आहे. ते दबावाचं चक्रव्यूह फेदायचं असेल तर संयमानं दिलेरी दाखवत फलंदाजी करावी लागेल. नवोदित फलंदाजाला फलंदाजाचं नाव आहे बबलू मंगोरे. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेनं विसावला. चेंडू सीमारेषेचा वेध घेणार का तोपर्यंत बॅकअप केला क्षेत्ररक्षकानं. क्षेत्ररक्षकाची वा वा करताना शब्द अपुरे पडतील. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा या ठिकाणी पाहायला मिळाला कारण क्षेत्ररक्षण करण्यासाठी आउटफील्ड सुद्धा तेवढंच दर्जेदार आहे. त्याचा लाभ उठवत दिलेरी दाखवत क्षेत्ररक्षकानं बॅकअप केलेला चेंडू त्याची वा वा करताना शब्द अपुरे पडतील. जिथे चार धावा दिसत होत्या तिथे एका धावेवरती समाधान मानावं लागलं. दोन धावांवरती समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. झेलात रूपांतर होऊ शकणार असतं पण या ठिकाणी संयमातून बिखरला क्षेत्ररक्षक आणि गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. झेल सुटला आणि जीवदान मिळालं ते फलंदाजाला. आता मात्र जीवदानाचा लाभ उठवत प्रदीर्घ खेळी करावी लागेल. धावा फलकावरती लागल्या त्या नऊ एका गड्याच्या मोबदल्यात 73 धावांचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आपल्या क्षेत्ररक्षकावरती निश्चितच तो नाराज असणार कारण आउटफील्ड एवढं चांगलं असताना झेलात रूपांतर होणं गरजेचं होतं. ओवर द विकेट मारा करेल सूरज. सूरजचा हा पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू संयम राखत कवरच्या दिशेनं खेळून काढला. कवरचा क्षेत्ररक्षक बॅकअप करतो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनी धाव संख्या झाली आहे 10. 73 धावांचा पाठलाग करताना पोलीस दलाचे अनेक सदस्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये लीलाधर राऊळ जे सिंधुदुर्ग पोलीस दलात योगदान देतात आमचे जवळचे मित्र आहेत. प्रासंगिक व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात त्यांचं आदरानं नाव घेतलं जातं. अरबी समुद्र आणि कर्लीची खाडी ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं कारण मूळ गाव त्यांचं देवबाग त्यामुळे ते सागरास. इंडियन लाइफ टाइल्स सिरामिक टाइल्स आणि ग्रॅनाइट मटेरियल बाथ फिटिंग यांचे होलसेल विक्रेते आणि डीलर मुंबई गोवा हायवे जवळ. संपर्क 93-65-90-52. नाहीतर मित्रांनो किती बोलू आणि काय सांगू बोलत गेलो तर शब्द अपुरे पडतील. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. थोड्या वेळात शेवटचा सामना होणार आहे महालक्ष्मी देवबाग विरुद्ध आदी आर्यन देवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. लवकरात लवकर टॉस केला जाईल. महालक्ष्मी देवबाग विरुद्ध आदी आर्यन देवली या दोन संघांच्या कॅप्टननी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. आणि या दोन संघांमध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. मकवानाचा विकेट गारद झाल्यानंतर नवोदित फलंदाज बबलू जावेदची साथ देण्यासाठी या ठिकाणी मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं. पण ती पार्टनरशिप कधी होईल ज्यावेळी अप्रतिम संयम राखत फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडेल त्यावेळी. सध्याचं क्रिकेट जुनं क्रिकेट जमीन आसमानाचा फरक. आता चेंडू सुद्धा असे वापरले जेणेकरून टायमिंग झालं की षटकार चौकारांची आतषबाजी होते. परंतु खरं कस लागायचं क्रिकेट खेळताना MRI चेंडूवरती त्या काळात जो षटकारांची आतषबाजी करायचा निश्चितच त्याची वावा करताना शब्द पुरे पडतील कारण फलंदाजांसाठी MRI चेंडूवरती षटकारांची आतषबाजी करणं आव्हानाचं शिवधनुष्य पेलण्यासारखं असायचं. गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा लाभ उठवत दोन धावा फलकावरती लावल्या. एकंदरीत दोन धावांनीशी धावसंख्या पुढे सरसावली. 73 धावांचा पाठलाग करताना एका षटकाच्या सांगतेनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या फलकावरती लागली आहे गणपती वॉरियर्स देवगड संघाची. राजा सर. हॅलो. तरुण भारतीय पत्रकार मनोज चव्हाण नंदकिशोर महाजन सिद्धेश आचरेकर आणि आपा मालणकर यांनी या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. अमित पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. घनगाती फलंदाजी करण्याचा मानस संयमातून बिकरला. हवेत विसावला चेंडू आणि शॉर्ट मिड विकेटवरती अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवत झेलात रूपांतर केलं आणि दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात फलंदाजाला माघारी पाठवलं. बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे जावेद. 12 या धावसंख्येवरती दुसरा गडी माघारी परतताना दिसतोय. लागोपाठच्या क्रमवारी दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर दबावाची स्थिती उभी राहिली आहे. आता मात्र त्या दबावाचं चक्रव्यूह भेदायचं असेल तर निश्चितच दिलेरी दाखवत फलंदाजी ही करावीच लागेल. तरच कुठेतरी विजयावरती शिक्कामोर्तब होईल. नाहीतर विजयावरती शिक्कामोर्तब करणं हे स्वप्न अधुरे राहील. हे स्वप्न अधुरं राहील. महालक्ष्मी देवबाग विरुद्ध आदी आर्यन देवली हा पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात मनोज चव्हाण यांच्या हस्ते टॉस होईल.
मनोज चव्हाण दैनिक तरुण भारत साठी योगदान देतात, त्यांची लेखणी बोलते आणि तो साक्षात्कार मी अनुभवलेला आहे दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून। आज त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते। कोकणराव परिवाराच्या वतीनं मनोज चव्हाण यांचा मनपूर्वक आभारी। पुन्हा एकदा मैदानात घेऊन जातो अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक। पाहता पाहता दोन धावा फलकावरती लागल्या, एकंदरीत दोन धावांनिशी 14 धावा एका गड्याच्या दोन गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 74 धावांचा पाठलाग करताना। शेवटचा सामना होणार आहे महालक्ष्मी देवबाग विरुद्ध आदी आर्यन देवली, दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळात टॉस होणार आहे। मनोज चव्हाण महालक्ष्मी देवबाग या संघाने टॉस जिंकलाय, काय दर्शन दर्शन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा अमित कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं आणि त्याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती सज्ज होतोय तो मनोज सतपाळ। टेनिस क्रिकेट क्रिकेट जगतातील एक अव्वल दर्जा महालक्ष्मी देवबाग संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय। दुधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा मानस मनोज सतपाळचा फक्त नशीब बलवत्तर, नाही तर त्रिफळाची तोहून त्याला माघारी परतावं लागलं असतं। टिचून गोलंदाजी, कल्पकतेची गोलंदाजी, संयमपूर्ण गोलंदाजी असा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला अमितच्या या चेंडूवरती। अशीच सातत्यपूर्ण चेंडू विविध पूर्ण टाकले गेले तर धावांवरती निश्चितच रोका लागू शकतो। पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक केलंय ते मनोज सतपाळनं, एका धावेत रूपांतर, एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली, 16 धावा फलकावरती लागल्या, एकंदरीत 2 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावांचा पाठलाग करताना। कलाक्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असताना किती लाखाचा बंगला आहे, किती लाखाची गाडी आहे, किती लाखाचा बँक बॅलन्स आहे त्याची बेरीज पण करायची नसते, वजाबाकी पण करायची नसते। लाखो रुपये खर्च करून बंगला बांधला जातो, त्या बंगल्यापेक्षा बंगल्याचा दरवाजा लहान असतो, दरवाजापेक्षा इंडियन लाइफ टाइल्स सिरामिक टाइल्स आणि ग्रॅनाइट मटेरियल बाथ फिटिंग यांचे होलसेल विक्रेते आणि डीलर मुंबई गोवा हायवे जवळ कुडाळ, संपर्क 93-70-65-90-52। सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःला छोट समजायचं असतं आणि छोट समजून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मार्गक्रमण करायचं असतं आणि त्यानंतर लौकिक आपल्यापर्यंत चालत येतं। फक्त ते मार्गक्रमण करत असताना जिद्द, चिकाटी, एकाग्रता, मेहनत ह्या सगळ्या गोष्टीचा मिलाप साधणं गरजेचं असतं। लौकिक प्राप्त खेळाडूंनी नेमकं तेच केलं आणि त्यामुळे शेवटी लौकिक त्यांच्यापर्यंत चालत आलं। सूरज पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। सूरजचा हा चेंडू घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस कर्लेटच्या डोक्यावरून खेळला, छेलात रूपांतर करण्यासाठी क्षेत्ररक्षक सरसावतोय, प्रयत्नाला मानलं पाहिजे, दाद दिली पाहिजे, परंतु छेलात रूपांतर करण्यात असफल आणि त्याचाच लाभ घेत 3 धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केल्या आणि या 3 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावली, 73 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात गणपंती वॉरियर्स संघानं धावसंख्या उभी केली होती 19। अप्रतिम स्कोरिंगचं काउंटिंग कॉमेंट्री कक्षात चाललंय। ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या दिशेनं खेळून काढला, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतो तोपर्यंत 1 धावेत रूपांतर। मनोज सतपाळ प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेला फलंदाज आहे, किरण कक्कऱ्याच्या नेतृत्वाखाली अनेक सामने त्याने एक हाती जिंकून दिलेत, अनेक वेळा जवळून त्याचा खेळ मी पाहिलाय। टेनिस क्रिकेट जगतातील एक अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून सध्याच्या घडीला त्याचं नाव घेतलं जातं। फक्त कर्तृत्वाला साजेशी फलंदाजी सत्यात उतरवणं गरजेचं आणि त्याला साथ द्यावी लागेल तेवढीच तोलामोलाची। त्याचा सहयोगी फलंदाज जो आता स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज होणार आहे त्या फलंदाजाचं नाव आहे बबलू। बबलूकडे सुद्धा प्रदीर्घ अनुभव आहे, फक्त तो अनुभव गाठीशी असलेला पणाला लावणं गरजेचं, तरच असाध्यते साध्य करणारी फलंदाजी बहरात येऊ शकते। संयमातून बिखरला आणि त्याचं रूपांतर छेलात झालं आणि अखेरीस 3 गड्याच्या मोबदल्यात बबलूला माघारी परतावं लागलं। ज्यावेळी विकेट गारत होता त्यावेळी संयमानं पार्टनरशिप होणं गरजेचं असतं आणि ती पार्टनरशिप झाली तर निश्चितच मित्रांनो विजयात त्याचं रूपांतर होऊ शकतं। प्लेबॉईज मालवणचा संघ कुडाळच्या मैदानावरती खेळत
खेळत होता। सुरुवातीचे चार फलंदाज गारद झाल्यानंतर फलकावरती लागल्या होत्या फक्त 8 धावा आणि मित्रांनो 56 धावांचा पाठलाग करायचा होता। अशा वेळी मित्रांनो बहरात आली ती दीपक धुरी यांची फलंदाजी। मित्रांनो त्यांनी 3 षटकारांनीशी सामन्याला कलाटणी दिली आणि हा हा म्हणता म्हणता रामनाथ 11 कुडाळ विजयी पदावरती गेला। कारण प्लेबॉईज मालवण संघ त्या काळात उमेश मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली बबलू सिरसाट यांच्या मालकीच्या रामनाथ 11 संघाच्या वतीनं खेळायचा। सातत्यानं 4 वेळा त्यांनी चषकावरती नाव कोरलं। अखेरीस त्यांना पराभूत करण्यासाठी मुंबईवरून खेळाडू पाचारण करण्यात आले पण दिलेर प्लेबॉईज मालवण संघाच्या खेळाडूंनी कर्तबगारी अखेरीस सिद्ध केली आणि हा हा म्हणता म्हणता 4 वेळा चषकावरती नाव करून कर्तबगारी सिद्ध केली। त्याला म्हणतात क्रिकेट, त्याला म्हणतात जिद्द, त्याला म्हणतात एकाग्रता, त्याला म्हणतात मेहनत। त्यासाठी झपाटल्यासारखं क्रिकेट हे खेळावं लागतं। मित्रांनो प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या गाईडातून बाहेर काढतोय आणि तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। मला मस्का लावून विश्लेषण करायची सवय नाही। सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं संयम पूर्ण त्याला चेंडू टाकावा लागेल। फुलटॉस चेंडू खरपूस समाचार घेण्याची नामी संधी होती, संधीचं सोनं करू शकला नाही मनोज सतपाल। अखेरीस एका धावेवरती समाधान मानावं लागलं। बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि 1 धावेनिशी धावसंख्या फलकावरती लागली 22। 73 धावांचा पाठलाग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात, पुन्हा एकदा लक्ष द्या, 73 धावांचा पाठलाग करताना सेकंड विनिंग मध्ये गणपती वॉरियर्स देवगड संघानं धावा बनवल्यात 22 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगतेनंतर। जे मुद्द्याचं होतं ते विश्लेषणाच्या रूपात उगवत्या शैलीत तुमच्या समोर मांडून मोकळा झालो, अर्थात पुन्हा एकदा स्कोररचा मनपूर्वक आभार मानतो आणि पुढची धुरा आमचे सहयोगी कॉमेंटेटर प्रदीप देऊलकर त्यांच्या बरोबरीनं असणारे बादल चौधरी यांच्याकडे सुपूर्द करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। धन्यवाद राजा। परत एकदा मालवणी केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत। 74 धावसंख्येचा मोठा टार्गेट आणि पहिल्या 3 ओव्हरीत फक्त धावसंख्या 22 रन्सावर, 18 चेंडू शिल्लक, 52 धावांची गरज असताना मैदानावर जोडी मनोज सकपाळ आणि दिनेश गावकर। अशा अवस्थेतून ज्या दोघांनी कित्येक वेळा सामन्याची धुरा आपल्या हातात घेतली आणि नौका विजयाच्या किनाराक लावली अशी फलंदाजांची जोडी। मनोज सकपाळ पुढे सरसावत मारलेलो फटको लॉंगांच्या दिशेन, 1 धाव तर अगदी सहज पूर्ण, फक्त 1 रन्सावर समाधान। ह्यानंतर शेवटचा सामना आजच्या दिवसातलो, महालक्ष्मी देवबाग विरुद्ध आदि आर्यन देवली संघाचो खंदो समर्थक आणि महालक्ष्मी देवबाग संघाचा खर्दो समर्थक जगमा टिकम मैदानावर उपस्थित आहात। जगमा टिकम तुझा स्वागत असा। चेंडू रावलो मेडन, धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर। शिर्ले संघाचा कौतुक करूचा तितक्या थोडा, ह्यो संघ स्पर्धेत भाग घेत की नाही शंका होती। अखेरच्या क्षणाक शिर्ले संघाचा नाव ह्या टुर्नामेंटमध्ये फायनल झाला। शेवटच्या क्षणी आमका कणकवलीचो संघ ह्या स्पर्धेच्या आतमध्ये घेऊ शक्य झालो ना। कणकवली संघासाठी आम्ही मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा कणकवली संघाक ह्या स्पर्धेत ह्यावर्षी सहभाग मिळालो नाही, पण नक्कीच ह्या मैदानावर पुढच्या वर्षी सुद्धा कोकण नऊची प्रीमियर लीग असतली आणि त्या स्पर्धेत पहिली प्रायोरिटी असतली ती या वर्षाच्या सगळ्या 8 संघांका। ह्या वर्षीचं आयोजन बघितल्यानंतर सगळ्या संघांका कळलं असत की कोकण नऊची प्रीमियर लीग बक्षीस किती असा, त्याहीपेक्षा त्याचं आयोजन कसं असा ह्याका जास्त महत्व देऊचा लागत। 74 धावसंख्येचो पाठलाग थोडंसो कठीण पाठलाग होता की काय असा वाटाक लागला। मनोज सकपाळचो फटको तर मोठो, चेंडू हवेत, पंचांचो इशारो येतलो आणि त्यानंतरच 7-12 नोंद घातली जातली। पंच एकच मिनिट, स्क्रीनवर आपण पाहतोय।
स्क्रीनवर तर पाहतोय आपण सेव अतिशय सुंदर डीप स्क्वेअर लेग तुझा कौतुक करू जात इतक्या थोडा नक्कीच आपल्या संघासाठी चार धावा वाचवले धावा वाचवताना पूर्ण हवेत असल्यावर आमचा हा खेळाडू डीप स्क्वेअर लेगचो विकी पंडित ज्याचं नाव चेंडू हवेत आणि मनोज सक्पाच्या नावाचा कलाम लागला विकी सक्पाने कमाल केलेली डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन आणि तितकीच कमाल होती आमच्या कॅमेरामनची सुद्धा साहिल तुषार सुमित आमचा इलेक्ट्रॉनिक स्कोरर विशाल आणि सागर सागवेकर टेनिस क्रिकेट डॉट इनची ही सगळी टीम संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल फॉलो करण्याच्या बाबतीत टेनिस क्रिकेटच्या कॅमेरामनचो हात कोण धरू शकणार नाही आणि धरलोच तर फक्त वातान अर्थात ही शुभेच्छा असा टेनिस क्रिकेटसाठी वातान काय जगातल्या खायच्याच आजारान तुमचा हात जगात कधीच कोणी धरू नये आणि टेनिस क्रिकेटच्या प्रगतीसाठी कायम टेनिस क्रिकेट सदैव सगळ्यांच्या पुढे असायचा हेच आमचे सदिच्छा मनोज सक्पाळ ह्यापूर्वीच्या सामन्यात ज्यांनी मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावर केलेलो तो मनोज ह्या सामन्यात मात्र आपल्या संघाक थोडस निराश करता नवीन फलंदाज मैदानात पावला टाकताना मुकेश शिंदे नॉ सायकरांच्या दिशेने मुकेश शिंदे सायकरांच्या दिशेने दिनेश गावकर दिनेश आतापर्यंत भल्या भल्या गोलंदाजांचं मुगड्यां तू रेच काढलंस भल्या भल्यांचे फाव कुटू घेतलंस पाठभर वळ काढलंस आज ते सगळे गोष्टी तुका आठवचे असत फटकोदर मोठो मिडॉनच्या दिशेन वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेन फक्त एकेरी धावसंख्येवर समाधान कुडा हायस्कूलच्या मैदानावर दिनेश गावकरने मारलेले लांबलचक षटकार आजही तुमका सगळ्यांका आठवत असतील वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावर मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरचे सावंतवाडी जिमखाना मैदान सातेरी कर्ली मैदान प्रत्येक मैदानावर दिनेश गावकरच्या नावान थैली जमीन आज सुद्धा थरथरता तोच दिनेश नॉसायकरच्या यांच्या दिशेन बारा चेंडू शेवटचे शिल्लक रवले 47 धावांची गरज डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने उडालेलो झेल आणि अजून एक धक्को बसलो देवगड संघ 74 धावसंख्येचा पाठलाग करताना थोड्याशा अडचणीच्या स्थितीत बंटी सर बॅट्समन जरा मैदानात थांबा षटकाची सांगता नवीन फलंदाज मैदानात पावला टाकतो त्यांना शेवटच्या चेंडूवर कलाम लागला मुकेशच्या नावाचा कलाम लागल्यानंतर गजानन मैदानात पावला टाकताना बॅट्समन 24 पॉवर प्लेचा षटक चार षटकांचा खेळ झालो समाप्त नवीन फलंदाज गजानन बॉलिंग मार्कवर गोलंदाजीसाठी विकी पंडित सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही निवडक संघ असत ज्यामध्ये एकाच आडनावाचे सगळे तसाच कोकणनाऊ चॅनल सुद्धा म्हणा हरकत नाही विकास गावकर वैशाली गावकर ओमकार गावकर साईनाथ गावकर आडनावावर फिरणारा ह्या चॅनल आणि सिंधुदुर्गाच्या लाल मातीतला ह्या चॅनल त्यामुळेच कोकणचा नंबर एक चॅनल अग्रगण्य चॅनल दशावतार असो डबलबारी असो फुगडी असो सिंधुदुर्गातले सगळे लोककला लॉकडाऊनच्या काळात आपण सगळ्यांनी कोकणनाऊच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेले आपण सगळ्यांनी बघितले तोच चॅनल आणि त्याच कोकणनाऊ आयोजित कोकणनाऊ प्रीमियर लीग स्पर्धेचो आजचो पहिलोच दिवस दिनेश गावकरचो परत एकदा उडालेलो कारंजो विकी चेंडूच्या खाली विकीच्या वळ्यात येऊन पडलेलो चेंडू आणि दिनेश डगआउटच्या दिशेन तंबूच्या दिशेन निराश केला दिनेश गावकरने अपेक्षा होते दिनेश गावकर कडसून पण शेरले संघान खूपच सुंदर कामगिरी संपूर्ण स्पर्धेत केली शेरले संघाचा कौतुक करूचा तितक्या थोडा एकापेक्षा एक दर्जेदार मातब्बर खेळाडू आणि संघ तुमच्या समोर उभे राहिले पण त्यानंतर सुद्धा
शेरले संघाच्या या युवा खेळाडूंनी, स्थानिक खेळाडूंनी आणि त्यांच्या सोबतीक असलेल्या गोयच्या ह्या भुरग्यांनी खूपच कमालीची कामगिरी. साई, आतापर्यंत 67,000 लोकांनी स्पर्धेक भेट दिली, 67,000 लोक सकाळपासून आतापर्यंत, काय सांगशील ह्या प्रतिसादाबद्दल? बाळा सर, ह्यात तर खऱ्या अर्थानं कोकण नावचं वैशिष्ट्य असा, आजपर्यंत कोकण नावने घेतलेले सगळ्या उपक्रमांका कोकण नावच्या दर्शकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतल्यानी, फक्त डोक्यावर नाही उचलून घेतल्यानंतर डोक्यावर उचलून घेऊन अक्षरशाही लोकांनी नाचली आहेत, त्याच्यामुळेच कोकण नाववरती दर्शकांचा असलेला प्रेम हीच खऱ्या अर्थानं बादल सर कोकण नावची ताकद आहे, ह्या मात्र मी तुमका या निमित्तानं सांगा. अगदी बरोबर असा साई. मैदानाच्या दिशेने विकी पुजारे मैदानात पावलं टाकता दिनेश गावकरची जागा घेण्यासाठी. पण एकच वाईट वाटलं की देवगडचे संघ, तुझ्या देवगडचा संघ, आमची सगळ्यांची आशा होती, अर्थात चारच संघ आज होते आणि आमची सगळ्यांची इच्छा होती की हे चारही संघ अंतिम दिवशी दिसायचे, पण जसा ठरवला तसं सगळं होणार नाही, खायचे दोनच संघ दिसतले, कारण सगळेच संघ माझ्या आज आवडीच्या मैदानावर प्रवेश केले. कारण दर्शन बांदेकरचो देवबाग संघ ह्यो आमच्या आवडीचो, रुद्र स्पोर्ट शिरले संघ आमच्या आग्रहा खातर इलो, गणपती वॉरियर्स देवगड संघ, जो संघ तुझो तो संघ माझो, दुसऱ्या बाजूक आदी आर्यन देवली ह्यो माझ्या अगदी जीवलक मित्राचो, चारही संघ अगदी माझ्या घरातले असल्यासारखे. आज जरी दोन संघांसाठी ही स्पर्धेचे मार्ग बंद होत असले तरी अजून पूर्ण सीझन बाकी असा, पुढच्या वर्षी सुद्धा नक्कीच कोकण नावची प्रीमियर लीग होतली आणि किमान 5 आकड्याच्या पुढचा बक्षीस असताला. चॉटपीच चेंडू होतो, रिव्हर्स स्वीपचा फटको बघूक मिळालो, क्षेत्रक्षण खूपच सुंदर, 2 धावा तर नक्कीच बघूक मिळतले, 3 रन्सचा असतो प्रयत्न. फक्त 2 धावसंख्येवर समाधान, 3 धाव्यांवर समाधान, 3 धाव्यांची धावसंख्या स्थिरावली, तिरियेचो डबल गेम, 3-3-3 ही जर्सी क्रमांक एका खेळाडूच्या पाठीवर तुम्ही बघता, 3-3-3 ज्या खेळाडून आयुष्यात कधी 3 रन धावान पुरे करूक नाही त्याच्या पाठीवर 3-3-3 कोण असा तो खेळाडू आणि त्याचं काय कारण असा, क्रिस गेल ज्याचं नाव असा, कारण त्याचं टेस्ट मधलं हायेस्ट स्कोर असा 3-3-3, पण त्यांनी कधीही धावान 3 रन काढूक नाही, कारण त्या धावाची कधी गरजच लागली नाही, फक्त चौकार षटकारात ज्याची आकडेवारी चालता असो, क्रिस गेल युनिव्हर्सल बॉस ज्याका म्हटला जाता त्याची आठवण स्कोरबोर्डवर इली. मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, 1 धाव तर अगदी सहज पूर्ण, एकेरी धावनीची धावसंख्या स्थिरावली, 33 धावसंख्येवर, तिरियेच्या डबल गेमावर 5व्या षटकाचा खेळ झालो समाप्त, 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 रन्सावर, शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या षटकात विजयासाठी 6 चेंडू. इंडियन लाइफ टाइल्स, सिरामिक टाइल्स आणि ग्रॅनाइट मटेरियल, बाथ फिटिंग यांचे होलसेल विक्रेते आणि डीलर, मुंबई गोवा हायवे जवळ हुंडा, संपर्क 93-70-65-90-52. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यासाठी महालक्ष्मी देवबाग संघान टॉस जिंकलो आणि पहिली बॅटिंग घेतली. आदी आर्यन देवली संघ ह्यो सामना संपल्यानंतर लगेचच आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थोडक्यात काय साई, तर दोनही संघांनी आपापल्या खेळाडूंवर शेंदूर मारून घ्या. शेंदूर मारून घेणं म्हणजे काय, ह्याचो अर्थ फक्त आणि फक्त मालवणी भाषेतल्याच लोकांका कळतलो, कारण झुजीच्या बैलांका आपण आपल्या घरातलो एक सदस्य असल्याप्रमाणे सांभाळतो. जेव्हा झुजीच्या बैलाक जखम होता तेव्हा मालकाक ती आपल्यावर झालेली जखम वाटता, आणि त्या बैलांवर झुजीच्या रिंगणात सोडूच्या आधी शेंदूर मारलो जाता. अगदी तसाच क्रिकेटचे खेळाडू जेव्हा मैदानावर जातले तेव्हा जरी त्यांच्यावर शेंदूर मारलो जाणार नाही तरी सुद्धा त्यांका एक हुरूप दिलो जाता. दोनही मालकांका विनंती, आपापल्या सगळ्या ह्या पाड्यांका निवळ लावच्या उद्देशान मैदानात तुम्ही पाठवा. महालक्ष्मी देवबाग, आदी आर्यन देवली, आमच्याच मालवणचे हे दोनही संघ, दोनही खेळाडू आणि दोनही मालक सुद्धा. शेवटच्या षटकात सामन्याची फक्त औपचारिकता बाकी, उद्या सकाळचं पहिलं सामनं मैदानावर ठीक 9 ते 9:15 ह्या टायमात चालू होऊची अशी सगळ्यांची अपेक्षा असा. आज थोडंसं उशीर झालो पण त्यानंतर सुद्धा सगळ्या खेळाडूंनी, प्रेक्षकांनी, खास करून आमच्या पंचांनी, दीपक धुरी, मंगेश धुरी आणि एम्ब्रोज एल्मोडा सर आणि आमचे स्पर्धा प्रमुख बंटी केरकर यांनी एवढी करडी नजर संपूर्ण स्पर्धेवर की अगदी अचूक वेळेत सामने झाले. पण उद्या कदाचित उद्याच्या संध्याकाळी एक प्रदर्शनीय सामना असतलो, कोकण नऊची टीम किंवा आपल्या आयोजन समितीची टीम असतली आणि त्यांच्यासमोर असलेले लोकप्रतिनिधी. उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता ह्यो सामना आणि त्यामुळेच उद्याच्या दिवसातले सगळे सामने सकाळी ठीक 9 वाजता चालू होतले. खराब चेंडू पंचांचो इशारो, स्वैर चेंडूचं अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. साई, जर आपण बघले आपल्या नॉन स्ट्रायकर यांचे पंच दीपक धुरी ज्यांचं नाव असा, जर त्यांची उंची बघितली तर तुझ्या इतकीच उंची,
म्हणजे छोटा फटाका बडा धमाका त्यांचा कर्तृत्व जर तुका सांगलंय तर तुका सांगान खरा वाटायचा नाही. कोलवा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन अपसाईडच्या दिशेन जी सीमारेषा दिसता अपसाईडच्या दिशेन थंयसर पॉईंटच्या कपड्यावरसून सलग षटकार सहज मारणारो खेळाडू म्हणजे दीपक धुरी. प्लेबॉयज मालवण संघासाठी पॉईंटच्या कपड्यावरसून असे कित्येक लिहिल्या षटकार त्यांनी मारलेले असत आणि तेच दीपक धुरी आज ह्या स्पर्धेसाठी आमका लाभले. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी फॉर्मॅलिटी बाकी. ह्या सामन्यावर अगदी मजबूत पकड रोवली रुद्र स्पोर्ट शेरले संघान. धावसंख्या स्थिरावली 35 रनसावर एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल. फलंदाजी करताना आपण कमाल बघली आज. गुरुप्रसाद आरोसकर 15 चेंडू 43 धावांची कामगिरी 5 षटकार आणि 2 चौकारांनिशी आणि त्यामुळेच एक धावांचं मोठं डोंगर उभं केलं रुद्र स्पोर्ट शिरले संघान गणपती वॉरियर्स देवगड संघासमोर. आणि ह्या धावसंख्येच्या डोंगराचं पाठला करताना गणपती वॉरियर्स देवगड संघ बरोच मागे राहिलो. धावसंख्या स्थिरावली फक्त 35 रनसावर तरी सुद्धा देवगड संघ एवढ्या लांबवर तुम्ही या स्पर्धेसाठी इलात. तुमचा संघ उतरवला तुमचे मनापासून आभार. पुढच्या सीझनसाठी कोकणचा नंबर 1